Hello students, in this lecture we will see the new concept which is measurement of pressure. In the last lecture we have seen already the concept of fluid, types of fluid. There are mainly two types of fluid. First is ideal fluid and second is real fluid. Our next we see the concept of pressure, pressure due to liquid column. Already we have seen the concept of atmospheric pressure, absolute pressure and Gauss pressure. So here also we have seen the concept of hydrostatic paradox and Pascal law, as well as applications of Pascal law. In this lecture we will see the measurement of pressure. So our topic is measurement of pressure. Measurement of pressure. So here those instruments are used for the measurement of pressure are called a pressure meter or pressure gauge or vacuum gauge. So here an instrument used for the measurement of pressure are called pressure meter or pressure gauge as well as or a vacuum gauge. So next point is which instrument we can use for the measurement of pressure. So in our new syllabus they have given first instrument which is mercury barometer. So here what is my mercury barometer? An instrument which is used for the measurement of atmospheric pressure. म्हणजे असं इंस्ट्रुमेंट की जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी यूज केलं जातं त्याला आपण मर्क्युरी बॅरोमीटर म्हणतो. काय म्हणतो? मर्क्युरी बॅरोमीटर म्हणतो. मग काय डेफिनेशन? An instrument which is used for the measurement of atmospheric pressure are called mercury barometer. So remember that things here. What is the mercury barometer? An instrument which is used for the measurement of atmospheric pressure. म्हणजेच मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज काय आहे? टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर विच इज कॉल्ड अ मर्क्युरी बॅरोमीटर. दिस मर्क्युरी बॅरोमीटर फर्स्ट इन्व्हेंटेड बाय इटालियन सायंटिस्ट टोरिसेली. दिस मर्क्युरी बॅरोमीटर फर्स्ट इन्व्हेंटेड बाय इटालियन सायंटिस्ट टोरिसेली. अँड हिअर वी विल हॅव टू सी द कन्सेप्ट ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर हिअर. Suppose if we consider a long tube, okay, आपल्याला एक लॉन्ग ट्यूब कन्सिडर करायचं आहे विच इज फिल्ड विथ मर्क्युरी. ते कशाने भरलेलं आहे? मर्क्युरीने भरलेलं आहे. ओके, सो हियर दीज ट्यूब आर हॅविंग लेंथ 1 meter. किती आहे लेंथ? 1 meter. अँड इट्स डायमीटर इज 1 centimeter. त्या ट्यूबचा डायमीटर काय आहे म्हणून? 1 centimeter. Remember that. Consider a small tube which is filled with mercury and this tube having length 1 meter and diameter 1 centimeter. Next we will consider another dish, okay, and it is also filled with mercury. He kashane filled keleli bhanno? Mercury filled keleli. This dish also containing a mercury. So immediately this tube inverted into this dish. म्हणजे इमिडिएटली आपण ही ट्यूब काय करायची? या डिश मध्ये इन्वर्ट करायची. सो इन दॅट वे म्हणजे आता आपण अशा प्रकारे इन्वर्ट केली आहे. सो हियर
म्हणजे आपण ते काय केले मर्क्युरी मध्ये उलटी बुडवलेली लक्षात घ्या. सर नेक्स्ट व्हॉट हॅपन देन इट इज फाउंड दॅट ए स्मॉल गॅप इज क्रिएटेड. काय म्हणतो ए स्मॉल गॅप इज क्रिएटेड इन द सर्फेस ऑफ मर्क्युरी अँड क्लोज एंड ऑफ मर्क्युरी. म्हणजे इथं काय ऑब्झर्व झालं हा जो सर्फेस आहे मर्क्युरीचा सर्फेस आणि ट्यूबचं क्लोज एंड यांच्यामध्ये एक छोटासा गॅप तयार झालाय. ए स्मॉल गॅप इज क्रिएटेड इन द सर्फेस ऑफ मर्क्युरी अँड क्लोज एंड ऑफ मर्क्युरी ट्यूब. हियर रिमेंबर दॅट दिस गॅप डज नॉट कंटेन एनी एअर. या गॅप मध्ये कोणत्याही प्रकारची एअर नाही. सो एअर व्हॅक्युम इज क्रिएटेड इन बिटवीन द क्लोज एंड ऑफ द ट्यूब अँड सर्फेस ऑफ द मर्क्युरी. सो एअर दिस गॅप डज नॉट कंटेन एनी एअर देअरफॉर इट इज कॉल्ड ए टॉरिसिली व्हॅक्युम. याला काय म्हटलं जातं टॉरिसिली व्हॅक्युम. दिस गॅप विच इज कॉल्ड ए टॉरिसिली व्हॅक्युम. सपोज इफ वी कन्सिडर ए पॉइंट ए हेअर इज द पॉइंट ए ओके ऍट द टॉप सर्फेस ऑफ द मर्क्युरी. इथं जर आपण पॉइंट ए कन्सिडर केला देन वी नो दॅट दिस गॅप डज नॉट कंटेन एअर. सो द प्रेशर ऍट पॉइंट ए इक्वल टू व्हॉट झिरो. पॉइंट ए ला प्रेशर काय असतो बाळांनो झिरो असतो. काय असतो झिरो असतो. सो प्रेशर ऍट पॉइंट ए इज झिरो. नेक्स्ट वी विल कन्सिडर ऑन द सर्फेस ऑफ मर्क्युरी इन द डिश वी कन्सिडर ए पॉइंट सी. इथे एक पॉइंट सी कन्सिडर करूया आपण ओके. तो इथं करा इथे करा कुठे करा काही प्रॉब्लेम नाही. सपोज वी कन्सिडर ए पॉइंट सी अँड इनसाइड द ट्यूब वी कन्सिडर ए पॉइंट बी. आतमध्ये आपण काय कन्सिडर केला पॉइंट बी कन्सिडर केला. देन हियर दिस प्रेशर ऍट पॉइंट ए झिरो अँड द पॉइंट बी अँड पॉइंट सी आर ऍट इक्वल लेवल. पॉइंट बी आणि पॉइंट सी कुठे बाळांनो सेम लेवल आहे. पॉइंट बी अँड पॉइंट सी आर ऍट सेम लेवल. देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी. प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी म्हणजे या दोन्ही पॉइंटचा प्रेशर काय असेल इक्वल असेल. अँड वी नो दॅट प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. विच प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर ऑन द सर्फेस ऑफ लिक्विड विच इज कॉल्ड ए ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एअरच्या वेटमुळे जो काही फोर्स एक्झर्ट होतो या सर्फेस एरियावर त्याला म्हणायचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो दिस ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी सी इक्वल टू पी झिरो अँड यू नो दॅट पी सी इक्वल टू पी बी. पी सी इक्वल टू पी बी देअरफोर पी सी इक्वल टू पी झिरो देअरफोर पी सी इक्वल टू पी बी इक्वल टू पी झिरो. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय आलं बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हिअर दिस इज द हाईट ऑफ मर्क्युरी. ही काय बाळांनो हाईट ऑफ मर्क्युरी आहे. इथं आपण कन्सिडर करूया दिस इज द हाईट ऑफ मर्क्युरी एच इन साइड द ट्यूब. सो दिस इज द हाईट ऑफ मर्क्युरी एच ओके. सो हिअर वी नो दॅट द फॉर्म्युला. फॉर्म्युला इज व्हॉट फॉर्म्युला इज व्हॉट पी बी इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. ऑलरेडी वी हॅव सीन दिस फॉर्म्युला ओके इन द कन्सेप्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ग्लास प्रेशरच्या कन्सेप्ट मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलाय पी बी इक्वल टू पी ए प्लस एच रो जी ओके. सो वी नो दॅट पी बी इक्वल टू व्हॉट पी झिरो ओके अँड पी ए इक्वल टू व्हॉट प्रेशर ऍट पॉइंट ए इज झिरो. मग झिरो प्लस एच रो जी म्हणजेच काय आलं बाळांनो पी झिरो इक्वल टू एच रो जी अँड पी झिरो बी द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पी झिरो काय आलंय ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी अँड प्रेशर ऍट पॉइंट बी. आवर कन्सेप्ट इज अँड इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर विच इज कॉल्ड ए मर्क्युरी बॅरोमीटर. आणि ह्याच मर्क्युरी बॅरोमीटर सहाय्याने आपण काय फाइंड आउट करू शकतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. और नेक्स्ट इंस्ट्रूमेंट विच इज ओपन ट्यूब मैनोमीटर ओके. सो हियर फॉर द ओपन ट्यूब मैनोमीटर वी विल हैव टू कंसीडर ए यू शेप ट्यूब. सपोज इफ वी कंसीडर दिस इज द यू शेप ट्यूब ओके. हियर दिस इज द यू शेप ट्यूब. आपण एक यू शेप ट्यूब कंसीडर करूया ओके. इट विल फिल्ड विथ ए
ಸಾಧನಗಳನ್ನು ಲೋ ಡೆನ್ಸಿಟಿ ಲಿಕ್ವಿಡ್ ಲೋ ಡೆನ್ಸಿಟಿ ಲಿಕ್ವಿಡ್ ವಿಚ್ ಲಿಕ್ವಿಡ್ ಸೊ ಹಿಯರ್ ಲೋ ಡೆನ್ಸಿಟಿ ಲಿಕ್ವಿಡ್ ಆರ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಕೆರೋಸಿನ್ ಕಾಯಗಳನ್ನು ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಕೆರೋಸಿನ್ ಸಪೋಸ್ ಇಫ್ ವಿ ಕನ್ಸಿಡರ್ ಎ ಯು ಶೇಪ್ ಟ್ಯೂಬ್ ಇಟ್ ವಿಲ್ ಫಿಲ್ಡ್ ವಿತ್ ಎ ಲಿಕ್ವಿಡ್ ಓಕೆ ಸಪೋಸ್ ವಿ ಕೆನ್ ಹಿಯರ್ ಇಸ್ ದ ಟಾಪ್ ಸರ್ಫೇಸ್ ಹಿಯರ್ ವಿ ಟೇಕ್ ಪಾಯಿಂಟ್ ಎ Okay, that means one end of the U-shaped tube is open. That means one arm of the U-shaped tube is open and other arm or other end of the U-shaped tube which is connected to the closed container D. Kasana connected to closed container D. Then it is found that at the open end, height of the liquid is larger than that of other end. So if we consider here is the point C. Okay, then at the same level we take point B. Point B. So at point B, pressure is PB and at point A pressure is PA. So here again I will repeat this topic. Consider a open U-shaped tube which is filled with the low density liquid. This liquid may be water or kerosene. म्हणजे या ट्यूब शेप ट्यूब मध्ये आपण वॉटर किंवा केरोसिन फिल करू शकतो. वन एंड ऑफ द यू शेप ट्यूब इज ओपन अँड अदर एंड विच इज कनेक्टेड टू द कंटेनर ऑफ विच प्रेशर इज टू बी मेजर्ड. म्हणजे याचा प्रेशर आपल्याला मेजर करायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रेशर इजला मेजर करायचा आहे. विच इज प्रेशर ऍट सी. ओके, म्हणजे आपल्याला कुठला प्रेशर मेजर करायचा आहे? ऍट पॉइंट सी चा प्रेशर मेजर करायचा. म्हणजे या क्लोज कंटेनरने किती प्रेशर एक्झर्ट केलं तो प्रेशर. सो वी विल कम वी नो दॅट हिअर द सरफेस एरिया ऍट पॉइंट ए द लिक्विड सरफेस इज डिरेक्टली कॉन्टॅक्ट इन विथ एअर सो दॅट प्रेशर ऍट पॉइंट ए बी द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ए पॉइंटचा जो प्रेशर आहे तो कोणता आहे? Atmospheric pressure. So PA equal to P0 be the atmospheric pressure. So pressure at point A be the atmospheric pressure. That means here pressure exerted by the air on this liquid surface. म्हणजे काय तर फोर्स एक्झर्टेड पर युनिट सर्फेस एरिया विच इज कॉल्ड ए प्रेशर. अँड हिअर डिरेक्टली एअर एक्झर्टेड फोर्स ऑन दॅट लिक्विड सर्फेस एरिया देअर फोर द प्रेशर इज कॉल्ड ए ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो पॉइंट बी अँड पॉइंट सी आर ऍट सेम लेवल. पॉइंट बी अँड सी आर ऍट सेम लेवल. सो प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी. काय बघा, प्रेशर ऍट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी विच इज इक्वल टू कॉमन प्रेशर पी. आपण काय कन्सिडर करायला बाळांनो? प्रेशर पी. मग आपल्याला परत काय करायचं आहे? परत तेच इक्वेशन युज करायचं. पी बी इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. सो पी बी मीन्स वॉट? पी बी हेअर पॉइंट बी अँड सी आर ऍट सेम लेवल. Therefore, pressure at point B equal to pressure at point C, which is equal to P. Therefore, PB, which is replaced by P, equal to PA with the atmospheric pressure. Therefore, PA equal to P0 plus H rho G. This is the concept of pressure. Okay? Here, this P with the pressure of closed container D. Okay? म्हणजे आपण काय विचार केला आहे? या क्लोज कंटेनरमुळे जो काही प्रेशर एक्झर्ट होतो तो प्रेशर आपण फाइंड आउट करू शकलो आहे. So, in that way, our topic is over.